Today, I am going to explain you about the conducting system of human heart. We are going to discuss here about the heart. I have explained you different parts of heart, that is morphology of heart. Then nextly, the internal structure or anatomy of heart. As well as in the last video, I have explained you the pumping action of human heart. And in related to that point, next point of heart, it is here, conducting system of heart. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट पार्ट पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंपिंग ॲक्शन ऑफ ह्युमन हार्ट हे एक्सप्लेन केलं. पंपिंग ॲक्शन इट इज मेनली बिकॉज ऑफ मसल्स प्रेझेंट इन वॉल ऑफ हार्ट, हाऊ हार्ट पंप्स देअर ब्लड फ्रॉम वन टू नेक्स्ट चेंबर अँड फ्रॉम atria to ventricles, ventricle to respective arteries. Apart me explain kela. Contraction of heart, that means what is systole. Then relaxation of heart chambers, that is diastole. Tyabaddal apan last video madhe mahiti pahili. Atta apan aajcha video madhe pahnar ahot conducting system of heart. Heart la apan jasa matla, patimagcha velepasunas mi tumhala explain karat aale ki heart he muscular hai, it is conical chamber hai, four chambered hai. हॉलो स्ट्रक्चर आहे. सिमिलरली हार्ट इज मायोजेनिक वन, हाही शब्द आपण याच्यामध्ये वापरलाय. हार्ट इज मायोजेनिक, दॅट मीन्स द स्पेशल मसल्स विच आर प्रेझेंट इन वॉल ऑफ हार्ट, दे आर रिस्पॉन्सिबल टू जनरेट द कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन निर्माण करण्याची क्षमता असणारे विशिष्ट पद्धतीचे स्नायू हार्टमध्ये आहेत, त्यामुळे हार्टला मायोजेनिक हार्ट असं म्हटले. मायोजेनिक हार्ट, दॅट इज कॉन्ट्रॅक्शन, इट इज self generated by the muscles and they are not because of the nervous system or because of any input or any impulse of the nerve, any nerve or the nervous system. tamo ya contraction madhe, heart cha contraction madhe kontahi nervous system cha vagare bhagya madhe sahbhagi nahi, swata heart cha muscles ahet ki je contraction nirman kartat, je beating nirman kartat. heart beat nirman karnyachi kshamta स्वतः हार्टच्या मसलमध्येच आहे, म्हणून हार्टला मायोजेनिक हार्ट असं त्याचं वर्णन केलेलं आहे. काही अप्रश्नांश प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हार्ट इट इज अ न्यूरोजेनिक वन. त्यामुळे हार्टचे हे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, न्यूरोजेनिक हार्ट अँड मायोजेनिक हार्ट. ह्युमन हार्ट हे मायोजेनिक आहे बिकॉज द स्पेशल मसल्स दे आर रिस्पॉन्सिबल टू फॉर्म बीटिंग ऑफ हार्ट, दॅट मीन्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन पर्पज. Now the conducting system, it is particularly made by different type of special type of the muscles, and this special type of muscles which are known as here nodal tissues. Nodal tissues, as I have said, in that tissue the muscles or muscle cells, they are present there which are having property of nerve as well as muscle. Rasha paddhatiche snayuncha gatta kiwa group एकत्र आलेला आहे आणि या हार्टच्या वॉलमध्ये समाविष्ट झालेला आहे. किंवा हार्टच्या वॉलमध्ये विशिष्ट ठिकाणी तो लोकेट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. असा स्नायूंचा गट्टा की ज्याला नर्वची पण प्रॉपर्टी आहे आणि मसलची पण प्रॉपर्टी आहे, त्याला आपण नोडल टिश्यू असं म्हणतो. आणि हे जे नोडल टिश्यूज आहेत विच आर प्रेझेंट ॲट पर्टिक्युलर प्लेसेस इन अ वॉल ऑफ अवर हार्ट अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर making contraction as well as transmitting that electrochemical impulses which are generated by them. So these nodal tissues, they have power of generating electrochemical impulse. त्यामुळे यामध्ये येणारे जे नोडल टिश्यूज आहेत ते इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स जनरेट करतात, की ज्या इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्समुळं कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं आणि कॉन्ट्रॅक्ट झाला एक पार्ट हार्टचा किंवा एक चेंबर की दुसऱ्या चेंबरमध्ये किंवा विशिष्ट भागामध्ये ब्लड पंप केलं जातं. त्यामुळं ब्लड पंप करण्यासाठी आवश्यक असणारं कॉन्ट्रॅक्शन डेव्हलप करणारे स्पेशल मसल म्हणजे नोडल टिश्यूज, हे नोडल टिश्यूज सर्व एकत्र येऊन तयार होते ती कंडक्टिंग सिस्टीम. त्यामुळे या कंडक्टिंग सिस्टीमचे मेन कंपोनंट्स जे तुम्हाला पाहायला मिळतात, हे मेन कंपोनंट या ठिकाणी इथं तुम्हाला पाहायला मिळतात. इथं आपण हार्टमध्ये ही कंडक्टिंग सिस्टीम कम्प्लीट तुम्हाला दिसते आणि त्यामधले नोडल टिश्यूज
ज्याच्यापासून कंडक्टिंग सिस्टीम तयार झाली. कंडक्टिंग सिस्टीमचे मेन जे कंपोनेंट आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. ते कोणते आहेत बघा. पहिला आहे सायनोएट्रियल नोड किंवा त्याला एसआय नोड असंही म्हटलं जातं. शॉर्टमध्ये एसआय नोड किंवा त्याला पर्यायी नाव पेसमेकर असं. तर पहिला हा पार्ट पाहायला मिळतो तो म्हणजे एसआय नोड. सेकंड पार्ट ऑफ द नोडल टिश्यू ऑर द कंडक्टिंग सिस्टीम इट इज हियर दॅट इज एव्ही नोड. एव्ही नोड इज अ नेक्स्ट पार्ट ऑफ द कंडक्टिंग सिस्टीम अँड द नेक्स्ट पार्ट ऑफ कंडक्टिंग सिस्टीम इट इज एव्ही नोड. देन नेक्स्ट वन इज अ बंडल ऑफ हिज. बंडल ऑफ हिज इज अ थर्ड पार्ट ऑफ द कंडक्टिंग सिस्टीम. दॅट बंडल ऑफ हिज विच फर्दर डिवाइड इन टू टू डिफरंट ब्रांचेस दॅट इज लेफ्ट अँड राईट ब्रांच दॅट इज बंडल्स ऑफ दीज ब्रांचेस दे आर नोन एज हियर द बंडल ऑफ हिज. अँड दॅट बंडल ऑफ हिज विच फर्दर डिवाइड रिडिवाइड इन टू स्मॉलर ब्रांचेस विच आर प्रेझेंट इन वॉल ऑफ वेंट्रिकल थ्रू आउट द वॉल ऑफ वेंट्रिकल द शॉर्ट ब्रांचेस दे आर प्रेझेंट देअर दे आर नोन एज पर्किंजे फायबर्स. सो द मेन कंपोनंट्स ऑफ द कंडक्टिंग सिस्टीम आर हियर एसआय नोड एव्ही नोड बंडल ऑफ हिज अँड द शॉर्ट फायबर्स दॅट इज पर्किंजे फायबर्स. दे टुगेदर फॉर्म अ कंडक्टिंग सिस्टीम. कंडक्टिंग सिस्टीम हे नाव इथं का दिले बिकॉज दे कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम वन टू द नेक्स्ट पार्ट. एका ठिकाणामधून एका ठिकाणी तयार झालेलं नर्व इम्पल्स जो आहे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स जो आहे तो इम्पल्स त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट करणं कॅरी करणं आणि ते कॅरी करणारी ही सिस्टीम म्हणून याला इथं नाव दिलं कंडक्टिंग सिस्टीम. आणि ही कंडक्टिंग सिस्टीम तयार झालेली आहे ह्या स्पेशलाइज्ड मसलनी नोडल टिश्यूनी तयार झालेली की ज्यांना नर्व आणि मसल यांची प्रॉपर्टी आहे. आता एसआय नोड कसं आहे किंवा कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं. एसआय नोड किंवा त्याला सायनोएट्रियल नोड असंही नाव दिलं जातं किंवा त्याला पेसमेकर असंही म्हटलेलं आहे. नाऊ दॅट एसआय नोड विच इज लोकेटेड हियर इन अ राईट ॲट्रियम. काही वेळेला प्रश्न विचारला जातो की द एसआय नोड इज लोकेटेड इन डॅश डॅश पार्ट ऑर डॅश डॅश चेंबर ऑफ द ह्युमन हार्ट. तर त्यामध्ये बरोबर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की राईट ॲट्रियम मध्ये समाविष्ट झालेला हा एसए नोड आहे. एस ए दॅट इज अ सायनो ॲट्रियल नोड. नाउ दॅट सायनो ॲट्रियल नोड इज लोकेटेड इन राईट ॲट्रियम. इट इज ऍक्च्युअल प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द ओपनिंग ऑफ सुपिरियर वेना कॅमा. म्हणजे तुम्हाला इथं असं पाहायला मिळते या राईट ॲट्रियम मध्ये अप्पर साईडला हा नोड आहे किंवा हा स्पेशल मसलचा बंडल आहे बंच आहे ग्रुप आहे ज्याला आपण एसए नोड असं म्हणतोय. हा एसए नोड जिथं सुपिरियर वेना कॅमा ओपन होते त्या ओपनिंगच्या बेसला आपल्याला पाहायला मिळतो. हा स्पेशल मसलचा पार्ट स्पेशल मसलचा टिश्यू त्याला एसए नोड म्हटलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की कम्प्लीटच तुमच्या हार्टच्या वॉलमध्ये कार्डियक मसल्स आहेत की असे मसल की जे बॉडीमध्ये इतरत्र कुठेही नाहीत असे मसल फक्त हृदयात येतात म्हणून त्याला आपण कार्डियक मसल असं म्हणतो. त्या कार्डियक मसलमध्ये सुद्धा काही स्पेशलाइज्ड मसल आहेत की ज्याला आपण नोडल टिश्यूज म्हणतो. त्यातला पहिला भाग म्हणजे हा एसए नोड आहे. हा सायनोएट्रियल नोड किंवा त्याला पेसमेकर असं म्हटलं विच इज रिस्पॉन्सिबल टू जनरेट द फर्स्ट इम्पल्स. फर्स्ट इम्पल्स निर्माण करण्याची किंवा कॉन्ट्रॅक्शन निर्माण करण्याची क्षमता असणारा असा हा नोड म्हणजे पेसमेकर किंवा हा सायनोएट्रियल नोड. हा बरोबर लोकेट कुठे झालाय तर राईट ॲट्रियम मध्ये सुपिरियर वेना कॅमा जिथे ओपन होते त्या ओपनिंगच्या जवळ हा सायनोएट्रियल नोड आपल्याला पाहायला मिळतो. नाऊ नेक्स्ट पार्ट इट इज हियर एव्ही नोड ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर. आता हा ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर नोड विच इज ऑल्सो नोन एज पेस सेटर. नेक्स्ट नोड जो पाहायला मिळतो तो तुम्हाला एव्ही नोड आहे ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर नोड किंवा त्याला पर्यायी नाव येतं ते म्हणजे पेस सेटर येतं. हा एव्ही नोड इट इज बंडल ऑर बंच ऑफ स्पेशलाइज्ड मसल विच इज प्रेझेंट ऍट द पोस्टिरियर रिजन ऑफ राईट ॲट्रियम अँड इट इज प्रेझेंट हियर नियर टू द इंटर ॲट्रियल सेप्टम. ऍक्च्युली इट लाईज नियर टू द ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर जंक्शन. म्हणजे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलचं जिथं सेपरेट होतात त्याच्या जवळ हा तुम्हाला नोड पाहायला मिळतो किंवा हा मसलचा बंडल पाहायला मिळतो त्याला एव्ही नोड असं म्हटलंय.
एवी नोड आणि एस ए नोड दोन्हीची पोझिशन काय आहे तर राईट एट्रियमच आहे. राईट एट्रियम मध्ये दोन्ही नोड पाहायला मिळतात, फक्त एक अप्पर साईडला आणि दुसरा लोअर साईडला पाहायला मिळतो. एक सुपिरियर व्हेना कॅव्हाच्या ओपनिंगच्या जवळ पाहायला मिळतो, तर दुसरा तुम्हाला कोरोनरी सायनसचं ओपनिंग जिथं असतं त्या ठिकाणी पाहायला मिळतो, त्याला आपण एव्ही नोड असं म्हटलं. एव्ही नोड नंतर तुम्हाला थर्ड पार्ट पाहायला मिळतो, तो म्हणजे थर्ड पार्ट आहे तो बंडल ऑफ हिज. हिज म्हणजे त्याचा त्याची असा अर्थ नाहीये, हिज हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. तो बंडल आहे, बंच आहे, ग्रुप आहे, मसलचा बंडल, बंच किंवा ग्रुप विच पासेस थ्रू द इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. आता इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम बद्दल आपण शिकलो की दोन व्हेंट्रिकलला एकमेकापासून स्वतंत्र करणारा हा कार्डियक मसलचा जो पट्टा येतो त्याला आपण इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम असं म्हणतो. ह्या इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मधून पास होणारा स्नायूचा गट्टा, स्नायूचा बंडल, त्याला आपण बंडल ऑफ हिज असं म्हटलंय. दॅट बंडल ऑफ हिज फर्दर डिवाइड इन टू राईट अँड लेफ्ट ब्रांचेस. पुढे या सेप्टम मधून पास होतोय आणि व्हेंट्रिकलच्या आतल्या वॉलला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही बाजूला पास होतोय. त्यामुळे बंडल ऑफ हिजचे हे राईट आणि लेफ्ट बंडल्स असे दोन भाग पडतात, तो झाला बंडल ऑफ हिज. आणि हा बंडल ऑफ हिज फर्दर डिवाइड रिडिवाइड इन टू स्मॉल ब्रांचेस टू फॉर्म नेक्स्ट पार्ट ऑफ द कंडक्टिंग सिस्टीम, दॅट इज पर्किनचे फायबर्स. सो द मेन कंपोनंट ऑफ द कंडक्टिंग सिस्टीम आर हिअर एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिज अँड पर्किनचे फायबर विच आर लोकेटेड हिअर इन पर्टिक्युलर रिजन. एसए नोड इन राईट एट्रियम, एव्ही नोड ऑल्सो इन राईट एट्रियम, बंडल ऑफ हिज इन इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम अँड पर्किनचे फायबर्स दे आर प्रेझेंट इन वॉल ऑफ द व्हेंट्रिकल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हा विशिष्ट स्नायूंचा गट्टा आपल्याला पाहायला मिळतो की ज्याला इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स जनरेट करण्याची आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट करण्याची म्हणजे कंडक्ट करण्याची क्षमता आहे. म्हणून आपण या सिस्टीमला कंडक्टिंग सिस्टीम असं नाव देतोय. आता ही कंडक्टिंग सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करते, कशा पद्धतीने काम करते इथं पहा. तुम्हाला पाहायला मिळेल की आता मी म्हटलं त्याप्रमाणे एसए नोड इट इज अ पेसमेकर, इट इज रिस्पॉन्सिबल टू जनरेट द इम्पल्स. फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन इज जनरेटेड बाय द एसए नोड, दॅट मीन्स रेट ऑफ हार्ट बीट अँड टोटल हार्ट बीट इट इज कंट्रोल्ड बाय एसए नोड. त्यामुळे एसए नोडला आपण या ठिकाणी पेसमेकर किंवा त्याला सायनोएट्रियल नोड असं नाव दिलंय. नाउ व्हेन द व्हेन बोथ एट्रिया दे गेट फिल्ड बाय द ब्लड, दॅट मीन्स हिअर राईट एट्रियम गेट फिल्ड बाय डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्ट एट्रियम गेट फिल्ड बाय ऑक्सिजनेटेड ब्लड. आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिलिंग ऑफ ब्लड बोथ एट्रिया गेट द मसल, दॅट इज मसल्स ऑफ एसए नोड गेट एक्सायटेड, दे गेट स्टिम्युलस अँड इमिजिएटली दे स्टार दे फॉर्म हिअर द इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल ऑर दे प्रोड्यूस द इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल इन दॅट एसए नोड अँड दॅट इलेक्ट्रोकेम बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल द नाऊ ॲट्रिया स्टार्ट्स कॉन्ट्रॅक्टिंग. त्यामुळे तुम्हाला इथं पाहायला मिळतं की ज्यावेळी दोन्ही ॲट्रिया ब्लडनं पूर्ण भरून जातात त्यावेळी ह्या एसए नोडला संदेश मिळतो, स्टिम्युलस मिळतो आणि त्यावेळी एसए नोड इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स तयार करतो. दोज इम्पल्सेस दे आर ट्रान्समिटेड हिअर इन अ राईट ॲट्रियम as well as they are also transmitted to left atrium. Because of that both atria they contract at the same time. tamo tumhala asa pahala milto ki ase node ne nirman kelela sandesh ha right atrium madhe spread kela jato, tyas barobar left atrium madhe spread kela jato ani kahi sandesh ha av node la pan transmit kela jato आणि हा संदेश दोन्ही अँट्रियाला पोहोचल्यानंतर दोन्ही अँट्रिया एकाच वेळी कॉन्ट्रॅक्ट होतात. ज्यावेळी दोन्ही अँट्रिया एकाच वेळी कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळी अँट्रियम मधलं ब्लड रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकलला पंप केलं जातं. राईट अँट्रियम मधलं ब्लड राईट व्हेंट्रिकलला पंप होतं, लेफ्ट अँट्रियम मधलं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलला पंप केलं जातं. पण हे केव्हा, जेव्हा सिग्नल मिळतो दोन्ही अँट्रियाला, हा इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल पोहोचल्यानंतरच या मसल या ॲट्रियाचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं पंपिंग ऑफ ब्लड ही ॲक्शन या ठिकाणी पूर्ण होते. आता यातले काही एसए नोडने तयार केलेले काही इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स हे एव्ही नोडला पण ट्रान्समिट केले जातात. आता हे इम्पल्स डायरेक्ट
डायरेक्ट पुढे वॉल ऑफ व्हेंट्रिकलला सप्लाय केले जात नाही, कारण या ठिकाणी मध्ये फॅटच एक प्लेट असते किंवा फॅट टिश्यू असतो, त्यामुळे डायरेक्ट कंडक्शन इम्पल्स होऊ शकत नाही. त्यामुळे एस ए नोड कडून संदेश पाठवला जातो तो एव्ही नोडला. आता एस ए नोड गतीने संदेशाचं वहन करतो, परंतु एव्ही नोड मात्र थोडा संत गतीनं किंवा स्लोली इम्पल्स जो आहे तो इम्पल्स कंडक्ट करतो किंवा ट्रान्समिट करतो. आता इथं पोहोचलेले संदेश एव्ही नोडला संदेश आला की एव्ही नोड हा संदेश घेऊन बंडल ऑफ हिजला पोहोचतो, बंडल ऑफ हिजच्या ब्रँचेसला पोहोचतो, आणि त्यानंतर मग तो व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये पोहोचतो आणि बंडल ऑफ हिजला दिलेला संदेश शेवटी पर्किंजे फायबरला सप्लाय होतो. ज्यावेळी पर्किंजे फायबरला हा इलेक्ट्रोकेमिकल संदेश पोहोचतो त्या अवधीमध्ये, त्यामध्ये गेलेल्या वेळामध्ये ॲट्रिया पूर्ण कॉन्ट्रॅक्ट होतात, ब्लड इकडे पंप करतात आणि पुन्हा ॲट्रिया रिलॅक्स होतात, आणि आता व्हेंट्रिकलला इम्पल्स मिळाल्यामुळं व्हेंट्रिकल दोन्ही व्हेंट्रिकल ब्लडनं भरून गेल्यामुळं त्यांनाही संदेश मिळतो, आणि दोन्ही व्हेंट्रिकल भरल्यानंतर पर्किंजे फायबरला संदेश मिळाल्यानंतर व्हेंट्रिकलच्या वॉलवर हा संदेश पोहोचल्यानंतर बोथ व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली. त्यामुळे त्यावेळी दोन्ही व्हेंट्रिकल एकाच वेळी कॉन्ट्रॅक्ट होतात. जेव्हा त्यांना पर्किंजे फायबर पर्यंत आलेला संदेश पोहोचतो त्यावेळी व्हेंट्रिकलच्या वॉलमधले मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि व्हेंट्रिकलच्या वॉलमधले मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले की रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल मधून ब्लड हे रिस्पेक्टिव्ह आर्टरीला पंप केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड हे पल्मोनरी ट्रंकला पंप केलं जातं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ब्लड हे आओर्टाला या ठिकाणी पंप केलं जातं. त्यामुळे संदेश मिळाल्यानंतरच व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ब्लड पंप केलं जातं. त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळतंय यामध्ये असं की एस ए नोड हा पेसमेकर आहे, त्याला कॉन्ट्रॅक्शन जनरेट करण्याची, हार्ट बीट निर्माण करण्याची आणि हार्ट बीट रेग्युलेट करण्याची क्षमता आहे, म्हणून त्याला आपण पेसमेकर असं म्हटलं. आणि हा एस ए नोड एकदा तयार केलेला इलेक्ट्रोकेमिकल संदेश हा ॲट्रियावर स्प्रेड केला की दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, तो संदेश एव्हीला पोहोचतो, एव्हीकडचा संदेश बंडल ऑफ हिजला जातो, बंडल ऑफ हिजचा संदेश हा पर्किंजे फायबरला पोहोचला की मग व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यामुळं कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रिया सुरुवातीला घडते, त्याला आपण ॲट्रियल सिस्टोल असं म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनसाठी लागणारा कालावधी 0.1 सेकंद आहे. त्याच्यानंतर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे व्हेंट्रिकल सिस्टोल आपण म्हणतो त्याला, ॲट्रियल सिस्टोल फॉलोड बाय व्हेंट्रिक्युलर सिस्टोल टू फॉर्म वन बीट ऑफ हार्ट असं आपण म्हटलं की ॲट्रिया पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ब्लड पंप करतात रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकलला. आता व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ब्लड पंप करतात रिस्पेक्टिव्ह आर्टरीला. त्यानंतर हे सगळे चारही चेंबर रिलॅक्स स्टेज मध्ये जातात, त्याला आपण जॉईंट डायस्टोल किंवा कम्प्लीट डायस्टोल असं म्हणतो. चारही चेंबर एकाच वेळी रिलॅक्स स्टेज मध्ये जाणं ह्याला जॉईंट डायस्टोल म्हणतात, आणि हे जॉईंट डायस्टोल हे 0.4 सेकंद चालताना आपल्याला दिसतं, आणि त्यामुळे टोटल वन बीट ऑफ हार्ट साठी लागणारा कालावधी हा 0.8 सेकंद असतो, आणि त्यामुळे रेट ऑफ हार्ट बीट हा नॉर्मल हेल्दी अडल्ट पर्सन मध्ये 72 टाइम्स पर मिनिट आपल्याला पाहायला मिळतं. तर या पद्धतीने ही कार्डियक सायकल कम्प्लीट होते. म्हणजे ही सायकल का तर पुन्हा पुन्हा या क्रिया घडतात. एस ए नोड कॉन्ट्रॅक्ट, एस ए नोड आधी ब्लड न भरणार, मग एस ए नोड स्टिम्युलेट होणार, तो स्टिम्युलेट झाला की इम्पल्स जनरेट करणार, इम्पल्स स्प्रेड केले की दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील, ब्लड व्हेंट्रिकलला पंप करतील, त्याच्यानंतर संदेश एव्ही नोडला पोहोचेल, तिथून बंडल ऑफ हिजला, तिथून पर्किंजे फायबरला पोहोचला की व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील, व्हेंट्रिकल मधून ब्लड पंप केलं जाईल, त्यानंतर दोन्ही चारही चेंबर रिलॅक्स स्टेज मध्ये जातील. जेव्हा ॲट्रिया रिलॅक्स होतील तेव्हा पुन्हा त्या ब्लड रिसीव करतील. असं पुन्हा पुन्हा होणारी ही सायकल, सो दॅट इज अ कार्डियक सायकल. इन दिस मॅनर कार्डियक सायकल इट इज कम्प्लीटेड हिअर अँड वर्किंग ऑफ हार्ट विथ हेल्प ऑफ कंडक्टिंग सिस्टीम हाऊ इट इज कम्प्लीटेड देअर जस्ट नाव आय हॅव एक्सप्लेन इट. त्यामुळं कंडक्टिंग सिस्टीम शिकणं म्हणजेच वर्किंग ऑफ हार्ट शिकणं, हार्ट वर्क कसं करतं, हार्टला मायोजेनिक असं का म्हटलं,
आणि याच्यामध्ये तयार होणारे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन, याच्यामध्ये रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन आहे, ऑटोरिदमिसिटी आहे असं म्हटलं जातं. ऑटोरिदमिसिटी म्हणजे सेल्फ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करण्याची क्षमता आणि विशिष्ट पद्धतीने जनरेट करण्याची क्षमता, लयबद्ध तालबद्ध पद्धतीने करण्याची क्षमता, म्हणून आपण त्याला ऑटोरिदमिसिटी असं म्हणतो. त्यामुळे हृदयाच्या वॉलमध्ये असणारे ह्या विशिष्ट नोडल टिश्यून किंवा विशिष्ट कार्डियक मसलच्या मदतीनं ही कंडक्टिंग सिस्टीम आपली तयार होते आणि कंडक्टिंग सिस्टीमच्या मदतीनं आपल्या हार्टचे चेंबर्स कॉन्ट्रॅक्ट होतात वन बाय वन आणि ब्लड पंपिंगचं काम करतात, म्हणजेच वर्किंग ऑफ हार्ट या पद्धतीने आपल्याला इथं पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण हार्ट बद्दल सगळ्या गोष्टी इथंपर्यंत पाहिल्या. आपण शिकत होतो ते म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम इन मॅन, आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचे आपण वेगवेगळे कॉम्पोनंट शिकलो, त्यामध्ये ब्लड झालं, त्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट आपण हार्ट शिकलं, हार्टमध्ये आपण मॉर्फॉलॉजी पण शिकलो, अनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर हे शिकलो, त्या पुढे जाऊन त्याचं पंपिंग ऍक्शन कशी तेही पाहिलं, आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्किंग ऑफ हार्ट हा भाग इथे पाहिला. त्यामुळे हार्टच्या बाबतीत सर्व गोष्टी आपण जवळजवळ इथं संपवलेल्या आहेत. तुम्हाला यावरती कुठंही कसाही प्रश्न आला तरी सांगता आला पाहिजे. कोणतीही गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये विचारली, मग ती 1 मार्क्साठी असेल, 2 मार्क्साठी असेल, 4 मार्क्साठी असेल, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कंडक्टिंग सिस्टीमवरती तर 4 मार्कला सहज प्रश्न विचारला जाईल, कारण 4 मार्क्साठी लिहिण्यासारखं मॅटर याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याची डायग्राम प्रॅक्टिस करणं आणि त्या सिस्टीमचे कंपोनंट्स तयार करणं, प्रत्येक कंपोनंटचं लोकेशन लक्षात घेणं आणि इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स जनरेट कसा होतो आणि एका पार्टकडून दुसऱ्या पार्टला कसा ट्रान्समिट होतो आणि असं एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे पाठवणारी ही सिस्टीम म्हणून कंडक्टिंग सिस्टीम कशी तयार होते ही गोष्ट लक्षात आली तर हा 4 मार्क्सचा प्रश्न तुम्ही सहज करू शकता. याच्याबद्दल तुम्हाला सहज माहिती लिहिता येऊ शकते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजू शकतो. इंटरनल स्ट्रक्चरच्या बाबतीतही तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी सांगता आला पाहिजे, कारण इंटरनल स्ट्रक्चरमध्ये ठराविक गोष्टी आहेत, राईट साईड, लेफ्ट साईड, वन बाय वन एक एक साईड तुम्ही लक्षात घेऊ शकता, त्याचबरोबर त्याच्यामध्ये येणारे व्हॉल्व्स लक्षात घेऊ शकता. इंटरनली आपल्या हार्टमध्ये असणारे जे व्हॉल्व्स आहेत तेही तुमच्या लक्षात आले पाहिजेत, मग तो युस्टेशियन व्हॉल्व असेल, थेबेसियन असेल, बायकस्पीड असेल, ट्रायकस्पीड असेल किंवा सेमिलुनार व्हॉल्व असतील, प्रत्येकाची पोझिशन लक्षात आली पाहिजे आणि व्हॉल्वचं फंक्शनही लक्षात आलं पाहिजे. कोणतं चेंबर कोणत्या ठिकाणी आहे, ॲट्रिया म्हणजे काय, व्हेंट्रिकल म्हणजे काय, ब्लड कसं पंप होतं, राईट पार्टमध्ये कोणतं ब्लड असतं, लेफ्टमध्ये कोणतं ब्लड असतं, ह्या गोष्टी जर तुम्हाला मॉर्फॉलॉजी पासून लक्षात आल्या तर हार्टमध्ये काही अवघड आहे असं मला वाटत नाही. कोणतीही डायग्राम तुम्हाला दिली आणि त्याचे ॲरो करून तुम्हाला त्याचे मार्क्स दिले विचारले, त्याचे पार्ट्स विचारले, त्याचे फंक्शन विचारले, तरी तुम्हाला त्याचे उत्तर लिहिता आले पाहिजे, किंवा एंटायर प्रश्न विचारला परीक्षेत तरी तुम्हाला या हार्ट बद्दल माहिती सांगता आली पाहिजे. त्यामुळं कंडक्टिंग सिस्टीम बरोबरच आपण इंटरनल स्ट्रक्चर, एक्सटर्नल स्ट्रक्चर हार्टचं पाहिलेलं आहे. कोणत्याही पार्टवर हार्टचा प्रश्न आला तर तुमची तयारी पाहिजे, कारण हा अतिशय महत्वाचा भाग आपल्या बॉडीच्या दृष्टिकोनातून पण आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारा महत्वाचा पार्ट आहे. तो मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केला. तुम्ही बारकाईने व्हिडिओ पाहणं हे गरजेचं आहे आणि व्हिडिओ बरोबरच पुस्तकाच्या सहाय्यानं याचा अभ्यास करणं हेही महत्वाचं आहे. जे जर तुम्ही हे कराल तुम्हाला हार्टमध्ये कोणतीच गोष्ट अवघड वाटणार नाही, सहज आणि सोप्या आहेत ह्या गोष्टी, हे लक्षात येईल. फक्त शब्द याच्यामध्ये खूप वापरलेले आहेत, त्या शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात आला, शब्द कसे तयार झाले हे एकदा लक्षात आलं तर तुम्हाला कोणताही पार्ट याच्यामधला मॉर्फॉलॉजी असू द्या, इंटरनल स्ट्रक्चर असू द्या किंवा कंडक्टिंग सिस्टीम असू द्या किंवा वर्किंग ऑफ हार्ट असू द्या म्हणजे पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट असू द्या, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतील. छोट्या छोट्या पार्टमध्ये सुद्धा सिस्टोल, डायस्टोल, हार्ट रेट, कार्डियक आउटपुट, स्ट्रोक व्हॉल्यूम याचे मिनिंग विचारले जातील. याचे तुम्हाला टर्म्स विचार, व्हॉट इज मीन्ड बाय, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. व्हॉट इज कार्डियक आउटपुट, व्हॉट इज स्ट्रोक व्हॉल्यूम, अशा पद्धतीचे प्रश्न आले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही ते समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण थर्ड कॉम्पोनंट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम शिकणार आहोत, आणि तो थर्ड कॉम्पोनंट आहे पर्टिक्युलरली ब्लड व्हेसल्स. ओके, बाय. थँक्यू.